अशी दीपावली गोकुळमय व्हावी। गोकुळचा साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी। गोकुळ तर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। फोन नाही, काही संपर्क नाही। मी फोन बंद करून कर्नाटकात देवाला गेलो, आलो ते डायरेक्ट इथे आलो। राजेश लाटकरांनी माघार घेतले, फोन वगैरे काही आले नव्हते, पण त्यांच्याकडून काही मंडळी मला निरोप देत होते की आपला काय विचार आहे, काय पक्ष बदल करण्याचा, तुम्हाला ह्या पक्षात न्याय मिळाला नाही, तुम्हाला तिकीट देऊन एआयसीसीनं तुमच्यावर अन्याय केला आणि परत बदललं, हा तुमच्यावर अन्याय झाला, तुम्हाला न्याय देतील, आपले संबंधित आहेत, भेटूया काय। मी म्हटले मी क्षणिक माणूस नाही, मी काय असेल ते तुम्हाला नंतर उत्तर देईन, आता मला काय त्या विषयात पडायचं नाही, म्हणून मी ती भेट टाळली। म्हणजे कोणाकडनं होते अधिकृत काय ते मला फक्त म्हणत होते, इथलेच कोल्हापुरातले लोक आहेत ते, की मी तुम्हाला भेट घालून देतो, अमुक त्यांची भेट घालून, मी म्हणलं त्या भेटीत पडायचं नाही। चिन्ह मी गोरगरिबांचं चिन्ह म्हणून मी घेतले, ज्याच्यामध्ये पोटात जातात भावना माझी, फक्त अपक्ष लढून जर्मनाची लढाई करायची, आणि कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे, त्या शहराच्या नागरिकांच्या समोर जाऊन आपण वोट अपील करायची। ज्या पद्धतीने मला डावलण्यात आले किंवा माझं तिकीट बदलण्यात आलं, हे पटलं नाही, रुचलं नाही, मला काही आमदारकीच मला पाहिजे असा काय माझा हट्ट नव्हता। आपण रोज आपल्या कामातून लोकांच्या भेटून आपण आपल्या कामातून त्यांची सेवा करत राहिलो आणि इथून पुढे देखील करत राहू, आणि ही संधी जर कोल्हापूरकरांनी दिली तर नक्कीच चांगलं काम करून दाखवू, हे तुमच्या माध्यमातून मी असं तुमची उमेदवारी डावलत असताना सतेज पाटील यांना देखील डावललं, त्यामुळे सगळं घडलं। हे मायासारख्याला म्हणजे खंत वाटली। आज बंटी साहेबांसारखं नेतृत्व ज्यांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवली आणि महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद ठेवला, त्या घटनेमध्ये मला ते कुठे दिसले नव्हते। मी त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारले, ते म्हणले आम्ही रात्री बसायचं होतं खासदार छत्रपती शाहू महाराजांनी, आपण ते त्यावेळी चंदगडला काहीतरी बाभुळकर त्यांचा फॉर्म भरायला गेले होते, पण त्यांना विचारात घेतलं का नाही घेतलं, डावलं का नाही डावलं, हे साहेब स्वतः सांगू शकतील, पण मला स्वतःला वाटते की काँग्रेस पक्षासाठी मी कायमपणे एक चांगलं काम करत आलेला कार्यकर्ता असताना, मला विचारलं देखील असताना, शेव पक्ष हा मोठा असतो, मी कार्यकर्ता म्हणून काही फार मोठा नाही आहे, बदलायचा निर्णय पक्षावर असतो, सन्मानाने सर्व इच्छुक सर्व पदाधिकारी बसवले असते, आणि असं असं आहे, हे कारण आहे, हे कारण आहे। बंद खोलीत काँग्रेस कमिटीमध्ये झालं असतं तर त्या पक्ष शिस्तीला धरून, मी पण पक्ष शिस्तीत वाढलेला कार्यकर्ता आहे, ती पक्ष शिस्त आणि पक्ष नियम पक्ष आदेश टाळलाच असता। मी राजेश लाटकरी साहेबांनी निर्णय दिलेला आहे, मग मी तुम्हाला आताच सांगितलं की मी अपक्ष जरी असलो आणि मी बंटी साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे। मी ही निवडणूक लढत होतो म्हणजे काय बंटी साहेबांच्या विरोधात जाऊन, मग मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून पक्षांतर करून सगळ्या गाठीपेटी घेऊ शकलो असतो, पण त्या घटनेत मला पडायचं नव्हतं, मी त्यांच्यावर विश्वास नव्हतो। या उत्तर विधानसभेपुरते मी एक आत्मसन्मानाची लढाई करायची होती, पण सगळ्या ठिकाणी मी बंटी साहेबांच्या बरोबर काम करणार, मी चार ठिकाणी फिरू शकत नाही। एकदा एक नेता मानला तर त्या नेत्यावर काम करत असतो मी, शेवा प्रोसिजरला सामोरं जाताना आपल्या कुलदैवताला जाऊन यावं म्हणून मी देवाला जाऊन आलेलो आहे, नॉट रिचेबल काय नव्हतं। नाही, संविधान हे प्रत्येकाचा अधिकार आहे, मला घटनेने जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण निवडणुकीला सामोरं जायचं, आणि सामोरं जाताना संविधान हे आपल्याला जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण पुढे जाऊन नागरिकांच्या कौल घेऊन जे काय आपल्याला कौल देतील त्याला सामोरं जायचं, याचं प्रतीक जे आपल्या भारत देशाचं एक संविधान हे प्रतीक आहे, म्हणून ते संविधान हाती तुम्ही आता इथं काँग्रेस पटलं होतं का पटते का? तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की मी काँग्रेस पक्षाकडे रीतसर अर्ज करून डिपॉझिट 20,000 रुपये भरून मुलाखती देऊन आम्ही 8 जणांनी मागणी केली होती, त्यानंतर स्थानिक नेते छत्रपती शाहू महाराज खासदार सर्वांचे आमचे लाडके नेते बंटी पाटील साहेब, माजी आमदार माळीराजे छत्रपती, आमदार विद्यमान जयश्री जाधव यांच्या सर्वांच्या चर्चेतून यांनी हे ठरवलेलं की कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा,
आणि विद्यमान आमदार जाधव त्यांना थांबवून कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं. त्या पद्धतीनं राज्य अहवाल, केंद्र अहवाल आणि एआयसीसी कडून 27 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता टीव्हीवर काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये माझं नाव उत्तर मतदारसंघ 276 क्रमांक, जो उत्तर मतदार विधानसभा मतदारसंघ आहे, त्याकरता राजेश भरत लाटकर हे नाव जाहीर झालं. रात्री 11 वाजता नाव जाहीर झालं. आम्ही सर्वजण आनंदी झालो. सकाळी उठून सर्व इच्छुकांना भेटलो, सर्व नेत्यांना भेटलो. पण दुपारनंतर 28 तारखेनंतर 3-4 पुढे काय घडलं, कसं घडलं, काही 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल चालवली की मी काँग्रेस पक्षातून बाहेर आलोय, पसंती नाही आहे, नाराजी आहे. आणि याच्यामध्ये कुठेही पक्षीय चौकट, पक्षीय धोरण, पक्षीय नियम पाळला नाही आणि परत परत माझी उमेदवारी बदलली आहे आणि मधुरी महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी मीडियामधूनच बघितलं, हे रात्री 28 तारखेला बघितलं. पण आम्ही 29 तारखेला फॉर्म भरायच्या तयारीत, माझा फॉर्म उत्तर विधानसभा मधून, ऋतुराज पाटील साहेबांचा दक्षिण मधून आणि राहुल पाटील साहेबांचा कवीर मधून, म्हणून असं 3 R आणि माझ्या सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्व परिवार पूर्ण तयार निशी रात्री आम्ही चालू होतो. पण रात्री हे चालू झालं आणि मला सकाळी भरती साहेब आणि मालोजीराजांनी बोलवून सांगितलं की असं असं झालंय, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये थांबावं लागते. पण मी म्हणलं जर कोण ते पत्र मी आज इथे आणलेलं आहे, काल माझ्याकडे होतं ते, त्या पत्रामध्ये ज्यांनी ज्या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आणि पत्र मालोजीराजांच्याकडे देण्यात आलं, त्या पत्रामध्ये पूर्णपणे सह्या, त्यामध्ये सदस्य समोर याचा ओवापोह झाला असता आणि सन्मानाने जर मला सांगितलं असतं की आपण हे नाव बदलणार नाही, तर पक्षाच्या आदेशापुढे मी गेले नसतो, कार्यकर्ते असतो, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे असं मानूनच गेली 25-30 वर्ष मी समाजकारण आणि राजकारण करतोय. परस्पर बदलणं, 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल करणं, त्यात माझ्या परिवाराची, माझी हकनाक बदनामी झाली, माझ्या कार्यकर्त्यांची बदनामी झाली, त्यामुळे आत्मसन्मान कुठेतरी कार्यकर्त्याचा राहिला पाहिजे. शेवट राजकारण, समाजकारण असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, याच्या पलीकडे जाऊन एक आत्मसन्मान जो कुटुंबाचा आणि माझा स्वतःचा कार्यकर्त्याचा आहे हा जपला पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं माझं स्वतंत्र इराण घेऊ नका, मी माझा अपक्ष फॉर्म भरतोय, माझा फॉर्म मी भरला. त्यानंतर कसा उत्साह, कोल्हापुरात सहानुभूती चालू झाली, मग त्यानंतर आजचा दिवस उजाडला आणि आजच्या दिवशी मी गेलो देवाला आणि काय घडामोडी घडल्या मी प्रत्येक मोबाईल मधूनच बघत होतो. नाही ना बाबा, आपल्याला देव आपण आपले अपक्ष लढायचं या धोरणाने मी चालवतो. नाही, प्रेशर वगैरे लोकशाहीमध्ये काही नसतं. सर्व जर महाराजांची ही भूमिका असेल आपल्या ठरल्याप्रमाणे, तर मी त्यांचा शतशः आभार आहे. मी शेवट कार्यकर्ता म्हणून शाहू महाराजांच्या निवडणुकीत काय काम केलं, कसं काम केलं कोल्हापुरांनी बघितलेलं आणि त्यामध्ये मांच्या येथील मठाच्या आकडेवारी 14,000 मधली 8 ते 8,500 आणि कसबा बावडा येथून 5,000 कावळा नाक्यापर्यंत 13,000 आहे. उरलेल्या परिसरामध्ये 1,000 ज्योती हा विचार महाराजांनी केला असेल, ही तर मागणी आम्ही महाराजांच्याकडे केली होती की महाराज आम्हाला न्याय द्या आणि महाराजांनी न्याय दिला असं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. त्यांच्या समोर एक लहान कार्यकर्ता, लहान भाऊच आहे, शाहू महाराज देखील आमचे नेतेच आहेत, मालोराज देखील नेतेच आहेत. पण घटलेल्या घटनाक्रमात मला का दळवलेलं आहे, आत्मचिंतन पक्षाने आणि पक्ष नेत्यांनी आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर केलं असतं आणि मला कुणीतरी सांगितलं असतं की का केलंय, तर मी पण देखील ऐकून असतो. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुल तू हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.